नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत महायुती, जो तणाव निर्माण झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तर उलट्या होतात असं म्हटलेलो ते सरकार 2022 आधी होतं. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवू नका, तानाजी सावंत पत्रकारांवर भडकले. सावंतांची मुख्यमंत्री शिंदेंसोबतही भेट. ज्या पद्धतीनं नेरेटिव्ह सेट केले ते अतिशय चुकीचं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसताना उलटी होते हा विषय आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार कधी होतं? 2022 अगोदर. 3 लाखांची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, पण अजितदादांनी फाईलवर सही न केल्याने सावंत संतापले. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज. मुख्यमंत्री शिंदेंनी सावंत यांना भेटीसाठी बोलवलं, सूत्रांची माहिती. अजित पवारांसोबत झालेली युती ही दुर्दैवी. असंघाशी संघ म्हणतात असा संघ घडला, भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य. तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या गणेश हाके यांचा अजित पवार गटावर निशाणा. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे. असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडून मला कोणी काही बोलला तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही. आम्ही चर्चा अमित शहा देवेंद्रजींसोबत करणार, तुम्ही असं बोलल्यानंतर माझेही कार्यकर्ते बोलतील. तानाजी सावंत गणेश हाकेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. असं केलं त्यांनी तसं केलं, मला काही कुणाशी घेणं देणं नाही. मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे, मला कुणावर टीका करायची नाही. मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भोकं पडत नाही. काय चाललंय, कारभाऱ्यांनी लक्ष द्यावं, या संदर्भात सूचना द्यावी आणि आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावं. छगन भुजबळ यांची गणेश हाके तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. एकमेकात दुरावा निर्माण होईल असे वक्तव्य कुणी करू नये, याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. महायुती सरकार येणं ही राज्याची गरज. सुधीर मुनगंटीवारांची तानाजी सावंतांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया. ह्यापासून तर आमच्या प्रत्येक नेत्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यातून महायुतीचा प्रश्न नाही या महाराष्ट्राचं नुकसान होईल. स्वतःच्या स्वार्थासाठी हाके बडबडतात, आम्ही त्यांना काळीची किंमत देत नाही. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंची गणेश हाकेंबाबत प्रतिक्रिया. महायुती झाली ही नेत्यांची भूमिका. पक्षाचे नेते सतत असे बोलले तर गैरसमज वाढून निवडणुकीत फटका बसेल. संजय शिरसाटांची गणेश हाकेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया.